मधुबन मिल्क एंड प्रोडक्ट एकापेक्षा एक चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मधुबन डेअरीची उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादने बटर मिल्क दही मलाई पनीर लस्सी श्रीखंड मसाला बटर मिल्क तूप टोंड मिल्क गोल्ड मिल्क असे विविध दुग्धजन्य पदार्थ। ठिकाण मधुबन डेअरी प्रायव्हेट लिमिटेड धांदरफळ बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-26-80-22 आणि 88-87-18-29। श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या राहुरी शाखेमध्ये 2021 कॅलेंडरचं अनावरण आणि वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राऊसाहेब मुरलीधर उंडे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिर्के होते। सुरुवातीला श्री संत नागेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि त्यानंतर सभासदांचा सन्मान करण्यात आला। तर नागेबाबा मल्टीस्टेट 2021 या कॅलेंडरचं अनावरण राऊसाहेब उंडे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिर्के डॉक्टर अंगराज पवार ओंकार दरक तुळशीराम कडू अरुण ठोकळे किशोर दुधाडे गणेश देवतरसे आरिफ शेख सागर वर्षिंदकर बाबासाहेब ताकटे हरिभाऊ रगड आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। तर यावेळी सर्व सभासदांनी नागेबाबाच्या राहुरी शाखेच्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। नागेबाबा संस्थेच्या मल्टीस्टेटच्या कॅलेंडरच्या वितरणासंबंधी आपण सगळ्यांनी ते जमलात सगळे आदरणीय आहेत प्रत्येकाचं नाव तुझ्या। तर आता साहेबांनी जो उल्लेख केला जी संस्था ती महत्वाची आहे। आता संस्थाचे संस्थापक चेअरमन यांचा संबंध माझा फार लहानपणापासून आहे त्यांच्या मी ज्यावेळी सर्व्हिसला असताना तिथे तर त्याच्यामुळं आता एक दोन ट्रॅडिशन अशा आहे त्या बँकेमध्ये जिथं व्याज भरपूर मिळतं काही ठिकाणी पण इथं व्याज कमी म्हणजे जिथं व्याज कमी तिथं मुद्दालाची हमी हा एक पायंडा सगळीकडे पाडलेला आहे। तर त्याच्यामध्ये नागेबाबांनी आजपर्यंत ही सेवा आणि जे सहकार्य यांनी इथं आपण आलो तर तसा आता उल्लेख केला आहे सगळे असं मग चटणी उल्लेख केलाय तर कधी या इथं हे सगळं तिथं आपल्या काय करायचं 5 मिनिटांपेक्षा जास्त काही थांबायची वेळ आलेली नाही। सुरुवातीपासून तीच परिस्थिती आहे सगळे हरवणारी सगळे आहे त्याच्यामुळे गाळस्त हा काही प्रकार नाही आणि सगळ्यांना सेवा ती कोणत्याही स्वरूपाची असू कोणाची शंका असू कोणाचं काय असू अडीअडचणीला ते तत्परतेने सेवा देतात। आज आपण सर्वजण इथे आला जमला आपलं हे सहकार्य आपण नागेबाबा संस्थेला आपण करतोच आहे देवाचं नागेश्वराच्या कृपाशीर्वादाने ही संस्था एवढं मोठ्या लावणाव कमवलेले त्याच्यामध्ये जसं कडू अवघाळ्यांचा म्हणजे प्रामुख्याने शेर आहे वाटा आहे त्याचप्रमाणे हा सगळा स्टाफ जो आहे तो अंग झटून काम करतो। या संस्थेकडून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट राष्ट्रीयकृत बँकेनी सुद्धा यांच्याकडून सेवा कशी असावी याबाबत यांनी यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं असं मला वाटतं। नागेबाबा संस्था ही सकाळी 9 ते रात्री 9 अविरत सेवा कधी या सगळं सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य हसमुखपणाने स्वागत करणार कधी त्रासी किंवा असं रागावून बोलणे हा कधी प्रकार नाही। राष्ट्रीयकृत बँकेने यांचा खरोखर आदर्श घ्यावा असं मला वाटतं। नागेबाबा परिवारास आणि नागेबाबा संस्थेबद्दल सुयश चिंतितो मला बोलून सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद। 22 वर्षांमध्ये ज्या संस्थेचं पदार्पण होत आहे जसं बोललं जातं विना सहकार नाही उद्धार। कुठेही एक व्यक्ती स्वतःच आर्थिक उन्नती त्याला करायची असेल आर्थिकरित्या त्याला सधन व्हायचं असेल तर ते नक्की शक्य नाही। आजच्या कालावधीमध्ये सहकाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून बरोबर लोकांमध्ये आर्थिक स्थिरता येऊ शकते याचं एक चांगलं उदाहरण नागेबाबा पतसंस्था। शासनाचं धोरण जर बघितलं 1969 राष्ट्रीय खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण तेव्हा करण्यात आलं। जुन्या काळात आपण जर गेलं तर जुने लोक मडक्यामध्ये पैसे साठवून ठेवायचे बँका हा काही विषय नव्हता तेव्हा आणि तो पैसा ज्या ठिकाणी राहिला तो तिथेच राहिला। राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्या पैशाचा कुठेही काही फायदा झाला नाही। नंतरच्या कालावधीमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं हळूहळू लोक बँकांकडे यायला लागले बँकांमध्ये पैसे ठेवायला लागले आणि बँकांवरती सरकारी बँकांवरचा ताण वाढायला लागला मग शासनाने खाजगी बँका क्रेडिट सोसायट्या यांना स्थापन करण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर ह्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या क्रेडिट सोसायटी यांची उभारणी करण्यात आली।
आणि आज अशी परिस्थिती आहे की ह्या संस्थांचं जाळं मोठ्या प्रमाणावरती आहे, परंतु ह्या ज्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत याच्यामध्ये विश्वासार्हता ही एक फार महत्वाची बाब आहे. आपण दररोजचे पेपर बघत असाल तर कुठे ना कुठे असते की ही पतसंस्था किंवा ही सहकारी बँक, ही खाजगी बँक बुडाली किंवा खातेदारांचे पैसे बुडाले. तर ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबींपासून अलिप्त असलेली नागेबाबा पतसंस्था यांनी एक विश्वासार्ह नाव या क्षेत्रामध्ये कमावलेलं आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेबाबा मल्टीस्टेटचे राहुरीचे शाखाधिकारी निलेश वैद्य, प्रशांत रासकर, तेजस मधे, ऋषाली गाडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ऋषाली गाडे यांनी केलं तर सर्वांचे आभार निलेश वैद्य यांनी मानले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.